हाय फ्रेंड्स, मानसशास्त्र भाग 4 यामधील प्रश्ने उत्तराच्या स्पष्टीकरणासह याप्रमाणे आहेत. प्रश्न पहिला, बाल विकास शास्त्र म्हणजे - परिपूर्ण ज्ञान देणारे शास्त्र होय. या ठिकाणी पर्याय 1 बालकांचे, 2 प्रौढांचे, 3 शिशूचे आणि 4 प्राण्यांचे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बालकांचे परिपूर्ण ज्ञान देणारे शास्त्र होय. प्रश्न दुसरा, जन्माच्या वेळी मुलाच्या शरीरात हाडांची एकूण संख्या किती असते? पर्याय 1 270, 2 235, 3 245 आणि 4 280. या ठिकाणी जन्माच्या वेळी मुलाच्या शरीरात हाडांची एकूण संख्या 270 असते, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, जन्माच्या वेळी मुलांच्या मेंदूचे वजन जवळपास किती असते? पर्याय 1 350 ग्रॅम, 2 340 ग्रॅम, 3 430 ग्रॅम आणि 4 230 ग्रॅम. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे जन्माच्या वेळी मुलांच्या मेंदूचे वजन जवळपास 350 ग्रॅम असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, आई वडिलांकडून मिळालेले उपजत गुण म्हणजेच - होय. पर्याय 1 परिवार, 2 अनुवंश, 3 वातावरण आणि 4 ग्रंथींचा परिणाम. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 अनुवंश हे आपले उत्तर असणार आहे, कारण आई वडिलांकडून मिळालेले उपजत गुण म्हणजेच अनुवंश होय. प्रश्न क्रमांक 5, कोणतेही बालक कोणत्या अवस्थेत पर्यावरणापासून प्रभावित होते? पर्याय 1 कुमारावस्था, 2 बाल्यावस्था, 3 किशोरावस्था आणि 4 प्रौढावस्था. या ठिकाणी कोणतेही बालक हे बाल्यावस्थेत पर्यावरणापासून प्रभावित होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, बालकाला विचार करण्यास जो घटक मदत करतो तो घटक कोणता? पर्याय 1 अनुभव, 2 प्रात्यक्षिक, 3 कल्पकता आणि 4 वरील सर्व. तर बालकाला विचार करण्यास जो घटक मदत करते तो घटक म्हणजेच हे तीनही आहेत, अनुभव ही आहे, प्रात्यक्षिक ही आहे आणि कल्पकता ही आहे, त्यामुळे वरीलपैकी सर्व हे आपले पर्याय उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7, बालकासाठी उपयुक्त गाईच्या दुधात कोणत्या क्षाराचे प्रमाण असते? पर्याय 1 सोडियम, 2 लोह, 3 फॉस्फोरस आणि 4 वरील सर्व. तर बालकासाठी उपयुक्त गाईच्या दुधात या ठिकाणी सोडियम क्षाराचे प्रमाण असते, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, बालकामध्ये आधारहीन आत्मचेतनावस्थेचा संबंध कशाशी संबंधित आहे? पर्याय 1 बाल्यावस्था, 2 किशोरावस्था, 3 पूर्व बाल्यावस्था आणि 4 वरीलपैकी सर्व. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था हे आपले उत्तर असणार आहे, कारण किशोरावस्थेशी हे संबंधित आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, इयत्ता पहिलीच्या वर्गात विविध विषय शिकविताना देण्यात येणारी उदाहरणे ही - असावीत. इयत्ता पहिलीच्या वर्गात पर्याय क्रमांक 1 मूर्त, 2 अमूर्त, 3 मूर्त व अमूर्त आणि 4 कल्पनाशक्ती. तर पहिलीच्या वर्गात विद्यार्थी हे कमी वयाचे असतात आणि त्यांना विविध विषय शिकविताना देण्यात येणारी उदाहरणे ही आपली मूर्त स्वरूपाचीच असावी लागतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, शिक्षण क्षेत्र बालकेंद्रित होण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन उपकारक ठरला आहे? पर्याय 1 मानसशास्त्रीय, 2 ऐतिहासिक, 3 विश्लेषणात्मक आणि 4 तार्किक. तर या ठिकाणी मानसशास्त्रीय दृष्टिकोन हा उपकारक ठरलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, उद्गामी पद्धती म्हणजे - जाणे होय. पर्याय 1 विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे, पर्याय 2 विशिष्ट उदाहरणाकडून विशिष्ट उदाहरणाकडे आणि 3 नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे आणि 4 नियमाकडून नियमाकडे. तर उद्गामी पद्धत यामध्ये विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे होय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12,
पृथकरण पद्धती अध्यापनाच्या कोणत्या सूत्रावर आधारित आहे? पर्याय एक, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, दोन, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, आणि तीन, विशेषाकडून सामान्याकडे, आणि चार, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे। पृथकरण पद्धती ही अज्ञाताकडून ज्ञाताकडे असते, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 13, संशोधन पद्धतीची मांडणी 1880 मध्ये खालीलपैकी कोणी केली? पर्याय एक, डॉक्टर एच ई आर्मस्ट्रॉंग, दोन, रॉजर वेकन, तीन, जॉन डुई, आणि चार, डॉक्टर अल्बर्ट एलिस। तर या ठिकाणी संशोधन पद्धतीची मांडणी 1880 मध्ये डॉक्टर एच ई आर्मस्ट्रॉंग यांनी केलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 14, विद्यार्थ्याला संशोधकाच्या भूमिकेत नेऊन त्याला विषयासंबंधी स्वप्रयत्नाने माहिती मिळविण्यास प्रेरित करणारी पद्धती कोणती? पर्याय एक, चर्चा पद्धती, दोन, पर्यवेक्षित अभ्यास, तीन, क्रीडन पद्धती, आणि चार, संशोधन पद्धती। या ठिकाणी संशोधन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला स्वयंप्रयत्नाने माहिती मिळविण्यास प्रेरित केले जाते, त्यामुळे संशोधन पद्धती हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 NCF नुसार सर्व विषयांची पाठ्यपुस्तके डॅश तत्वांना अनुसरण असावीत? पर्याय एक, निसर्गवाद, दोन, वर्तनवाद, तीन, ज्ञानरचनावाद, आणि चार, मनोविश्लेषणवाद। तर या ठिकाणी ज्ञानरचनावाद तत्वांना अनुसरण असावी लागते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 16, अभ्यासक्रम या मराठी शब्दासाठी इंग्रजीत क्युरिक्युलम हा शब्द वापरला जातो, तो कोणत्या भाषेतील आहे? पर्याय एक इंग्रजी, दोन अरेबिक, तीन लॅटिन, आणि चार संस्कृत। तर हा शब्द जो आहे क्युरिक्युलम हा लॅटिन शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 17, मराठीमधील पाठ्यक्रम या शब्दासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरला जातो? पाठ्यक्रम, पर्याय एक क्युरिक्युलम, दोन टीचिंग मेथड, तीन लर्निंग एक्सपिरियन्स, आणि फोर्थ सिलॅबस। तर या ठिकाणी पाठ्यक्रमासाठी सिलॅबस हा शब्द वापरला जातो, तर अभ्यासक्रमासाठी क्युरिक्युलम हा शब्द वापरला जातो, दोघातील फरक लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 18, पाठ्यपुस्तकांच्या मूल्यमापनासाठी गुणपत्र खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञांनी विकसित केले? पर्याय एक बोगार्ड्स, दोन किलपॅट्रिक, तीन जॉन डुई, आणि चार जॉर्ज हंटर व लुईस गोगल। तर या ठिकाणी पाठ्यपुस्तकांच्या मूल्यमापनासाठी गुणपत्रक हे जॉर्ज हंटर व लुईस बोगल या शिक्षण तज्ज्ञांनी विकसित केलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 19, योग्य चेतकास योग्य डॅश दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते? पर्याय एक चेतना, दोन उत्साह, तीन प्रतिसाद, आणि चार यापैकी नाही। तर या ठिकाणी योग्य चेतकास जर योग्य प्रतिसाद दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 प्रतिसाद हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 20, प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास डॅश म्हणतात? पर्याय एक समायोजन, दोन अध्ययन वक्र, तीन पठारावस्था, आणि चार यापैकी नाही। तर प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास पठारावस्था असे म्हणतात, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पठारावस्था हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 21, शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच डॅश होय? पर्याय एक पठारावस्था, दोन अवबोध, तीन अध्ययन वक्र, आणि चार यापैकी नाही। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे, कारण शून्य प्रगतीचा काळ हे पठारावस्थेच्या या अवस्थेमध्ये होतो, आणि वर ही पठारावस्थेबद्दलही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 22, अभिजात अभिसंधान पद्धतीचे जनक डॅश आहेत? पर्याय एक आसुबेल, दोन बांदुरा, तीन प्यावलाव, आणि चार यापैकी नाही। तर अभिजात अभिसंधान पद्धतीचे जनक हे प्यावलाव आहेत, आणि यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 23, मर्मदृष्टीमूलक उत्पत्ती डॅश यांनी मांडली? पर्याय एक ब्लूम, दोन कोहलर व कोपका, तीन स्किनर, आणि चार पॅव्हलॉव। तर मर्मदृष्टीमूलक
उपपत्ती ही कोहलर व कोपका यांनी मांडलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती डॅश यांनी मांडली. पर्याय 1 ब्लू, 2 स्कीनर, 3 ब्रूनर आणि 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती ही ब्रूनर यांनी मांडलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक प्रश्न म्हणजे एक असते, एक डॅश असते. पर्याय 1 संवेदना, 2 अवबोध, 3 चेतक आणि 4 प्रतिसाद. तर मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक प्रश्न म्हणजे एक चेतक असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चेतक हे आपले उत्तर असणार आहे. अशाच प्रकारच्या मानसशास्त्रावर आधारित प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. थँक्यू.